सध्या संपूर्ण भारतात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. अशातच भारतीय जनतेचं बऱ्यापैकी जास्त लक्ष लागून राहिलं ते महाराष्ट्रातील राजकारणावर आणि महाराष्ट्रातील शिरूर लोकसभा मतदारसंघावर. शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे खासदार कीचे तिकीट शरद पवार गटाचे संसद रत्न खासदार डॉ अमोल कोल्हे यांना जवळपास महिन्यापूर्वीच निश्चित झालं. परंतु महायुतीकडून मात्र खासदारकीचं तिकीट कोणाला यावर बराच गोंधळ पाहायला मिळाला आणि लोकांची उत्सुकता सुद्धा शिगेला पोहोचली. अशातच मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाने ही बाजी मारली आणि डॉ अमोल कोल्हे यांच्या विरुद्ध शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीदादा अढळराव पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. तिकिटाचा तिढा जरी सुटला असेल तरी मात्र जनतेच्या मनात नक्की काय याचा आढावा घेतला आमचे स्टार महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी यांनी. पहा स्टार महाराष्ट्र न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या प्रतिक्रिया. नमस्कार, आपण पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज. आपण आज घोडेगाव या ठिकाणी आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत जनतेच्या मनातील खासदार. बाबा, आपलं नाव काय? अभिषेक खंडागळे. कुठे राहणारे आपण? आंबेगाव. आंबेगाव मुक्काम आंबेगाव तालुका आंबेगाव. सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये इलेक्शनचा वारा आहे. तर आम्ही जाणून घेणार आहोत की जनतेच्या मनातील खासदार कोण, तर आपल्या प्रतिक्रिया काय आहेत, आपल्या मनातील खासदार कोण आहे? आमच्या मतातील आमच्या मनाने शिवाजीदादा आढळराव हे पाहिजे. ओके. आणि कधी जा लांडेवाडीला अर्धराचे गेलं तरी ते बोलणार, लोकांच्या सुखदुखात येणार, गाड्याची यात्रा असेल तर गाड्याच्या यात्रेला येणार, असा आम्हाला हा शिवाजीदादा खासदार आम्ही केंद्रात सुद्धा दादाला दिलेला सुद्धा लावू एवढीच आम्ही या ठिकाणी सांग. आपण पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज आणि आपण जाणून घेणार आहोत जनतेच्या मनातील खासदार. आपण आता घोडेगाव या ठिकाणी आहोत आणि इथे उपस्थित नागरिकांमध्ये आपण प्रश्न विचारून त्यांच्या मनातील खासदार कोण हे जाणून घेणार आहोत. बाबा, तुमचं नाव काय? नानाभाऊ शिवाजी गवारी. राहणार? राहणार. चार. तुमच्या मनातील खासदार कोण? आमच्या मनातील खासदार शिवाजीराव आढळराव पाटील. काय कारण? कारण त्यांनी आमच्या भागामध्ये भरपूर कामं केली आणि कोणी जरी असले तर कोल्हेंनी आमच्याकडे अजूनपर्यंत कोणाला तोंड दाखवलं नाही आणि कुठली कामं केलेली नाही. दादांनी आता सध्या राष्ट्रवादीतून प्रवेश घेऊन ही खासदारकी लढवायचं ठरवलेलं आहे, तर हे तुम्हाला मान्य आहे का? मला मान्य. माणूस बघू नाही करणार. तुमचं काय म्हणणं आहे दादा? कारण जनतेतला माणूस आहे, जनते फिरणारा माणूस आहे. दर रविवारी दादाचा जनता दरबार असतो, तुम्ही अमोल कोल्हेचा जनता दरबार पाहिले का? हे तुमचं काय म्हणतात? दादाचं एकच महत्त्व आहे. बोला. त्यांनी सेनेचे ज्याच्यावर उभं राहायला होत होतं ते राष्ट्रवादीचे तिकीट मिळालं नाही म्हणून मुख्यमंत्री त्यांचा होता, त्यांनी दबाव नाही पाहिजे. दादा, तुमचं काय म्हणणं आहे, कोण पाहिजे खासदार? शिवाजी दादांनी बरीच कामं केली आपल्याकडे. ओके. कोल्हे असून त्यांनी इकडे काही काम. सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारकीचं वारं वाहत आहे. खासदारकीसाठी अमोल कोल्हे आणि शिवाजीदादा आढळराव पाटील हे उमेदवार निश्चित झालेले आहेत. आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. आपण आता घोडेगाव ठिकाणी आहोत. आपण बाबांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. बाबा, आपलं नाव काय? वसंतराव काळे. काळे? काळे. राहणार? घोडेगाव. बाबा, तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातील खासदार कोण आहे? तुम्हाला काय वाटतं कोण असावा खासदार, तुमच्या मनातील खासदार कोण आहे? आमच्या तालुक्याचे जे आमदार आहेत ना ते राष्ट्रवादीचे असल्यामुळे आज जागा घटायची, त्यामुळे आमचे तालुक्यातले लोक आहेत ना ते दिलीप पाटील घालतील ते आमचे लोक आज नाही. दिलीप पाटील सांगतील तेच खासदार होणार असं तुमचं म्हणणं आहे? हा. आमची मतदार जाणार. तुमचं काय म्हणणं? तुमच्या मनातील खासदार कोण असं फिरा? कोणी कुठल्याही गावाला भेट दिली नाही आणि खासदार तिथं एक रुपया खर्च केला नाही, कुठे संडा सुद्धा बांधला नाही. तुमचा पाठिंबा कोणाला आहे? आढळराव. तुमच्या मनातील खासदार कोण? आढळराव. तुमच्या मनातील खासदार कोण? बाबा कोल्हे. कोल्हे. तुमच्या मनातील आढळराव? कोल्हे. का बोल? तुमच्या मनातील आढळराव पाटील? आढळराव. तुझा आढळराव पाटील. लोकसभा मतदारसंघातील खासदार कोण असावा त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते जाणून घेणार आहोत. बाबा, आपलं नाव काय? नंदकुमार रघुनाथ आनंदे. तुमच्या मनातील खासदार कोण आहे? अमोल कोल्हे सर. अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील? अमोल कोल्हे. का बरं? कारण हुशार आहेत, ज्ञानी आहेत, तरुण आहेत आणि तरुणांना वाव दिला पाहिजे आणि काम करणारे संशयपटू आहेत
पाच वर्षात 3 वेळा पुरस्कार आणणार आहे तेवढंच खासदार आपल्या तालुक्यामध्ये संसदेत त्यांनी आवाज उठवला, पुरस्कार त्यांना मिळाला. प्रत्यक्षात 5 वर्षामध्ये ते त्यांच्या मतदारसंघामध्ये फिरू शकले नाही, याबद्दल त्यांना ते फिरू शकले नाही म्हणजे त्यांचं कामच तिकडे संसदमध्ये असते, इकडे तालुक्यांमध्ये फिरून तर काय करणार, कामं आहे ती तुमची ते करत तिथं मार्गे लावत असतात, ते कधी कमी पडत नाहीत कुठल्या गोष्टी. लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी गावभेटी दौरे पण केले पाहिजे, भेटले पाहिजे लोकांना, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे, नुसतं आवाज होत नाही लोकांमध्ये पण दिसत नाही. एकटा माणूस काय करणार, ते 6 तालुके त्यांच्या मागे, त्या तालुक्यांमध्ये त्यांना जाणं जेवढं अशक्य होतं तरी आपण समजून घ्यायचे आपली कामं असतात तर त्यांच्यापर्यंत आपण पोहोचायचं काम करायचं असतं. ते इथे इथे असं आपल्याला अपेक्षा करायची नसते कधी, आणि त्यांना जर आपल्याला करायचं असतं तर त्यांना बोलून घेणे काय असं तर आपल्या त्यांच्याकडं तक्रार वगैरे आपलं निवारण करणे हे आपलं कर्तव्य असतं. धन्यवाद. नंदू बोराडेसह सचिन वाया, स्टार महाराष्ट्र न्यूज, आंबेगाव. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.